झी 24 तास एक पाऊल पुढे। आरवीच्या शास्त्री नगर परिसरात तुम्ही मागे हा जो एरिया बघतात याच परिसरात राहणाऱ्या काही मुलांना रंगाचा रिएक्शन झालेला आहे, त्यांना उलटा येत आहे, त्यांचं चक्कर येते आणि आता सध्या प्रत्येक मुलांना जे आहे ते सायन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलेलं आहे। हे या मुलांनी हा जो रंग होता तो सायनच्या माहीमच्या पाईपलाईन परिसरातून आणलेला होता अशी प्राथमिक माहिती पोलिसांना मिळालेली आहे। पोलीस त्या दुकानदारांचा शोध घेत आहेत, नेमका हा रंग लावल्यानंतर या मुलांची अवस्था काय झाली, कशा प्रकारे त्यांची प्रकृती बिघडली, या सगळ्या विषयांवर बोलण्यासाठी आपल्यासोबत स्थानिक नागरिक आहेत। तुम्ही मला सांगा, जेव्हा मुलं रंग खेळत होती तो रंग किती प्रमाणात होता आणि मुलांना रिएक्शन कसं काय सुरू झालं? रिएक्शन म्हणजे फुल होळी खेळायचे साधारण 1.5 ते 2 तासानंतर जेव्हा मुले तोंड धुण्यासाठी जेव्हा घरी गेली तेव्हा जो पाण्यामुळे त्यांचं पोटामध्ये उतरल्यानंतर त्यांना रिएक्शन सुरू झाली, साधारण उलट्या वगैरे सुरू झाल्या त्यांना। नेमके या तुमच्या या भागातून किती मुले होते आणि कशा प्रकारे? आमच्या एरियामधली मुले ती इकडची स्थानिक। कशा प्रकारे त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा जळत होता आणि पोटात वगैरे काही? फक्त उलट्या वगैरे झाल्या, त्यांना चक्र पडायला लागली मुली इकडे। पण हा विषारी रंग आणला कुठून? आता काही काळात आहे काही मुलांशी बोलणं झालंय, नेमकं इतक्या गोणी भरून पोलिसांनी आता सीज केलं, हा नेमका विषारी रंग आला होता कुठून काही कळालेला? लहान मुला कुठून तर घेऊन आलेलो माई फाटकाच्या इकडून। हे होते स्थानिक आहे ज्यांचं म्हणणं आहे की या मुलांनी हा जो रंग तो माहीम फाटक पाईपलाईन जो परिसर आहे तिथून आणलेला होता, पण आता या विषारी रंगा नेमकं कुठून तयार झाला आणि कुठला दुकानदार हा विषारी रंग विकत होता या सगळ्यांचा शोध आता धारावी पोलीस करत आहेत। झी 24 तासासाठी कॅमेरामॅन फवाद दळवीसह दिनेश मौर्या, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।